रेल्वे गेट भुयारी पुलासाठी सांगलीत नागरिकांचे आंदोलन. सांगली शहरातल्या विश्रामबाग येथील रेल्वे गेट येथे भुयारी पूल करावा या मागणीसाठी विश्रामबाग रेल्वे कृती समितीच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसह अपंग विद्यार्थी यासह ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. दुसऱ्या बघितल्या वारणाली या ठिकाणी रेल्वे उड्डाण पूल बांधण्यात आलेला आहे. आता यानंतर या ठिकाणी असणार रेल्वे गेट बंद करण्यात येत आहे. मात्र यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या सुमारे 10 ते 15 हजार लोकांची मोठी गैरसोय होणार आहे. या नागरिकांना लहान मुलांना इतर लोकांना 1.5 ते 3 किलोमीटरचा अधिकचा प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे मोठी गैरसोय होणार असल्याने नांदेड या ठिकाणी ज्याप्रमाणे रेल्वे प्रशासनाकडून भुयारी पूल निर्माण करण्यात आला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणीही भुयारी पूल करावं अशी मागणी घेऊन आंदोलन करण्यात आलंय. रेल्वे प्रशासनाकडे वारंवार निवेदन देऊन देखील दखल घेण्यात येत नसल्याने नागरिकांनी सर्वपक्षीय कृती समितीने एकत्र येत हे आंदोलन केले. नाही, रेल्वे प्रशासनानं रेल्वेच्या दुहेरी मार्गासाठी विश्रामबाग रेल्वे गेट जे आहे ते बंद करण्याचा निर्णय घेतला आणि त्या रेल्वे गेटच्या ऐवजी एक छोटासा भुयारी मार्ग काढून फक्त पादचाऱ्यांना जाता येईल अशा प्रकारचा भुयारी मार्ग तयार करण्याचं काम सुरू केलं. इथल्या परिसरातील नागरिकांना हे कळल्यानंतर त्यांनी त्याची चौकशी केली. त्यावेळी या भुयारी मार्गातून फक्त पादचारी जाऊ शकतील अशा प्रकारची व्यवस्था करण्यात येणार आहे असं कळलं. या परिसरामध्ये साधारणपणे 15 ते 20 हजार नागरिक राहतात. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत, अपंग आहेत, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. या सर्वांना या छोट्याशा पादचारी मार्गातून विश्रामबागला जाणं हे अवघड आहे आणि हा प्रश्न सुटल्याशिवाय नागरिकांचं हे आंदोलन थांबणार नाही असं एकंदरीत चित्र आहे. त्यामुळं रेल्वे प्रशासनानं आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं याची दखल घेऊन यामध्ये नागरिकांच्या मागणीप्रमाणे भुयारी मार्ग रुंद करणं आणि दुचाकी वाहनं देखील जाऊ शकतील अशा प्रकारची व्यवस्था करणं हे अनिवार्य आहे, आवश्यक आहे. हां, माझं नाव आहे मीनाक्षी मुताप्पुजारी. मला एक आणि रस्ता पाहिजे म्हणून मला अपंग सेवा केंद्रात जायचं असते, त्यामुळे वाट पाहिजे आहे. आणि मला समस्या म्हणजे काय आहे की कोणी मला वाट जायला देऊ नये, ते का थांबवू नये, आम्हाला असं का अडचण आणून देतात, असं करायला लागलं. इतर लोक कसं जाणार, आम्ही पण कसं जाणार, हे त्यासाठी आम्ही इथं आव्हान केलं आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला लवकरात लवकर मदत केला तर आम्ही खूप मदत होईल, आम्हाला आधार होईल. त्यामुळे तुमची संमत पाहिजे, सर्वांची मदत पाहिजे असं म्हणून आम्ही सांगत आहे. भुयारी मार्ग पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.